राज्यात गुटखा बंदी आहे तसा कायदाच आहे, मात्र पुण्यात लोणी काळभोरमध्ये सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. गुटखा विक्रीची चित्रफीतच झी 24 तास हाती लागली आहे. किराणा दुकानातील सर्रास गुटखा विक्री केली जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. ही विक्री ही एक दोन पुड्यांची नाही तर होलसेल पद्धतीनं गुटख्यांच्या पुढेच्या पुढे विकले जात आहेत. पोती भरभरून गुटख्याची विक्री केली जाते. गुटख्याचा किती मोठा साठा असू शकतो याची कल्पना यातून येईल. सर्वच ब्रँडचे गुटखे इथे विक्रीला उपलब्ध आहेत. स्थानिक पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन काय करत आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. संबंधित सरकारी यंत्रणा आणि गुटखा माफियांचं साटलोट आहे का अशी शंका यामुळे घेतली जाते. पाहू शकतो या दृश्यांमधून अगदी पोतोच्या पोत भरून हे गुटख्यांचे पुडे भरले जात आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा साठा या दुकानांमध्ये असताना पोलीस यंत्रणा आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग नेमकं करतय तरी काय, त्यांचं याकडे लक्ष कसं नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत. यामागे संबंधित सरकारी यंत्रणा आणि गुटखा माफियांचं साटलोट तर नाही ना अशी शंका उपस्थित होते. सर्व ब्रँडचे गुटखे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.